भुसावळ शहरातील तरुणाचा डोक्यात लोखंडी रॉड टाकून खून करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. मोहम्मद शेख जाकीर असे मयताचे नाव असून 4 ते 5 संशयितांनी मोहम्मद शेख जाकीर याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याने अत्यवस्थ अवस्थेत त्याला खासगी रुग्णालयात हलवले असता त्यास मयत घोषित करण्यात आले. या प्रकारानंतर भुसावळतील गुन्हेगारी पुन्हा चर्चेत आली आहे. रात्री उशिरापर्यंत शहरात नाकाबंदी करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला तर काही संशयितांना मध्यरात्री ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. 11 ऑक्टोबर 2020 रोजी भुसावळ शहरातील भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पंचशील नगर आहे सदर ठिकाणी राहणारा शेख कैब शेख जाकीर ह्या मुलाचा जो ज्युवेनाईल आहे त्याचा काही इसमांनी डोक्यात रॉड टाकून खून केला होता. ही घटना साधारणतः रात्री 10 वाजता घडली होती. मैताच्या भावाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून गुन्ह्यातील जे आरोपीचे नावे सांगण्यात आले ते तत्काळ 2 तासाच्या त्या आरोपींना ताब्यात घेऊन पुढील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. शहरात वारंवार अप्रिय घटना घडत असल्याने भुसावळतील गुन्हेगारी पुन्हा चर्चेत आली आहे. भुसावळहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज मराठी. सर्वमङ्गलम् नक्षत्रमङ्गलम् अलङ्कारमङ्गलम् रतनलाल सिंह बाफना ज्वेलर्स भारतवर्ष का स्वर्ण तीर.